ग्लोबल अवॉर्ड पुरस्कारातून मिळालेल्या साडेसात कोटी रुपयांपैकी नऊ लाख रुपये दरवर्षी पुरस्काराच्या रूपांना देण्यात येणार आहेत शिक्षकांची गुणवत्ता काळाशी सुसंगत अभ्यासक्रम नव संशोधन आणि नवप्रयोग करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार देण्याची तरतूद आहे युनेस्कोच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातोय अशी माहिती ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेते सिंह डिस्ले यांनी दिली कोल्हापुरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते ग्लोबल टीचर्स अवॉर्ड विजेते रणजित सिंह डिसले यांनी कोल्हापुरातील विवेकानंद शिक्षण संस्थेचा पुरस्कार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला हजारो वर्षाचा इतिहास अंकगणित बीजगणित विज्ञानातील अनेक प्रकारच्या पद्धतींचं सध्या अध्यापन केलं जात आहे मात्र या सर्वांचा उपयोग सध्याच्या जगण्यासाठी आणि प्रगतीसाठी होत नाही नव तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी शिक्षकांनी सातत्यानं आग्रही राहिलं पाहिजे शिक्षकांना व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज आहे दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीचा उपयोग व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यासाठी केला पाहिजे त्यासाठी टीचर्स इनोव्हेटिव्ह फंडची तरतूद केली आहे मला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून नवनवीन प्रयोग करणाऱ्या शिक्षकाला दरवर्षी नऊ लाख रुपये दिले जाणार आहेत एकविसाव्या शतकातील पिढी तंत्रज्ञानाच्या वापरानं परिपूर्ण झाली पाहिजे नवीन शिक्षण पद्धतीचा अहवाल लवकरच सरकारला सादर केला जाईल सध्या जगभरातील एकशे पन्नास शाळांना शिक्षण देण्याचं काम आपण नव्या तंत्रज्ञानाद्वारे करतोय त्यामध्ये सोलापूरमधील पाच शाळा असून पुणे नागपूर दिल्ली इथल्याही शाळा आहेत या उपक्रमात कोल्हापुरातील शाळांनी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावेत बहुतांश शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं डिस्ले यांनी सांगितलं